हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आपण आज महिलांना लग्नाआधी आणि त्यानंतर संपत्तीवर काय अधिकार आहेत, कुठले कुठले अधिकार त्यांना मिळणार आहेत किंवा काय करू शकतात ते, कुठल्या अधिकारांचा त्यांना आपला फायदा मिळू शकतो याबाबतची माहिती बघणार आहोत। तर चला, महिलांनो लग्नाआधी आणि नंतर तुमच्या संपत्तीवर काय अधिकार आहे। सध्या अनेक नात्यांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू असल्याचं दिसतंय, पण यासंबंधी नेमका काय कायदा याची बऱ्याच जणांना माहिती नसते, त्यामुळे आपण आज त्याबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत। नंबर वन बघूया आपण, लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये काडीमोड जर होत असेल आणि अशा परिस्थितीत जर पतीने पत्नीला घर सोडण्यास सांगितलं, तर अशा परिस्थितीत त्या त्यांच्या माहेरी जाऊन राहू शकतात। यावेळी कोणताही भाऊ त्यांना त्यांच्या घराबाहेर काढू शकत नाही, त्या घरात राहण्याचा त्या महिलेला संपूर्ण हक्क आहे। जर पती पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करत असेल किंवा पत्नीच्या नावावर ऑलरेडी मालमत्ता खरेदी केलेली असेल, तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम 14 अन्वये महिलेस संपूर्ण हक्क आहे त्या मालमत्तेत, ती घरावर आपला हक्क सांगू शकते। जर तुमच्या पैशातून एखादी मालमत्ता खरेदी केली असेल पण त्यावर पती किंवा मुलांचं नाव आहे असं जर तुमच्या तुम्हाला माहिती आहे किंवा पतीचं आणि मुलाचं नाव आहे असं जर आहे, तर अशा वेळी तुम्ही ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी दिलेल्या पैशाचा पुरावा कोर्टात दाखवून दावा करू शकता। तुमच्याकडे तुम्ही जी मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे दिले असतील त्याचा पुरावा तुम्ही दाखवू शकता कोर्टात। जर लग्नाआधी तुम्ही तुमच्या पैशातून मालमत्ता विकत घेतली असेल आणि ती तुमचीच आहे मालमत्ता, तर अशा परिस्थितीत त्याला तुम्ही जेव्हा हवं तेव्हा ती मालमत्ता विकू शकता किंवा कोणालाही भेट म्हणून देऊ शकता। ती तुमची स्वतःची मालमत्ता, स्वअर्जित मालमत्ता आहे। तुमच्याकडे जर वडिलोपार्जित मालमत्तेचे कागदपत्र असो किंवा नसो, परंतु जन्माद्वारे तुम्ही यासाठी पात्र असाल म्हणून याबद्दल कायदेशीर शंका नाही आहे। जेव्हा तुम्हाला कायदेशीर शंका नसलीच न पाहिजे, जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हक्क सांगू शकता त्या प्रॉपर्टीवर। मग पालक जिवंत आहेत किंवा नाहीत किंवा आपण विवाहित आहोत याचा काहीही फरक पडणार नाही। जी वडिलोपार्जित मालमत्ता आहे त्यामध्ये महिलांना तुम्हाला आपल्या भावांच्या बरोबरीचा हक्क कायद्याने मिळालेला आहे। थँक्यू।